मंडळी, तर कशा आहात? तर आत्ता वाजलेले आहेत 7 आणि मग मला करायची आहे भाजी आणि मी बनवणार आहे अख्खा मसूरची भाजी. तर मग ती रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावी म्हटलं. तर मग चला व्हिडिओ पूर्ण बघा. इथे मी डाळ घेतली आणि ती स्वच्छ पाण्याने 3-4 वेळा धुवून घेतली. मग आता ते आपल्याला कुकरमध्ये टाकू शिजायला, म्हणजे पटकन शिजेल. आता हे कुकरमध्ये डाळ टाकले मी शिजायला आणि एकच शिट्टी होऊ द्यायची, लगेच शिजते डाळ. मग दाखवते तुम्हाला. तर इथं आपली डाळ चांगली शिजली आहे. एकच शिट्टी केली होती आणि इथं कढईत तेल ठेवलं तापायला. चांगलं तापून झालं त्यात आपल्याला मोहरी आणि जिरे टाकायचे. चांगले तडतडू दिल्यावर त्यात आपल्याला मग टाकायचा कढीपत्ता आणि बारीक चिरलेला लसूण. तो पण थोडासा लाल होऊ द्यायचा आणि मग आपल्याला टाकायचा त्यात कांदा टाकायचा, भरपूर कांदा टाकायचा, जेणेकरून चव खूप छान लागते कांदा टाकल्याने. त्यात आता कांदा लसूण मसाला टाकला आहे मी आणि घरचं काळं तिखट टाकले आणि थोडीशी धनेपूड टाकले, हळद टाकली. चांगलं परतून घेऊ आता आणि मग त्यात आपल्याला डाळ टाकूया. तर पर पूर्ण मिक्स करून घेऊया. आता डाळ तर आपली शिजली त्यामुळे पाणी नाही टाकायचं आपल्याला. आणि यात कोथिंबीर टाकली आणि मीठ टाकले. परतून घेऊ, थोडा वेळ झाकून ठेवलं होतं आणि मस्त शिजली आता आपली डाळ. बघू शकता वास तर खूप छान येत आहे. कशी वाटली रेसिपी नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.